केंद्र मुख्य समाचार मराठी में आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही सूचना केल्या आहेत हा विषाणू डेल्टाच्या तिप्पट संसर्गजन्य असून त्याला वळीच आवर घालण्यासाठी राज्यांनी गरज भासल्यास वॉर रूम्सची निर्मिती करून रात्रीची संचारबंदी लागू करावी असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे राज्यात काल ओमायक्रॉनचे नवीन अकरा रुग्ण आढळले यामध्ये मुंबईतल्या आठ तर पिंपरी चिंचवड उस्मानाबाद आणि नवी मुंबईतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे यामुळे आता राज्यातली एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पासष्ट झाली आहे यापैकी चौतीस रुग्ण बरे झाले आहे राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु झालं तत्पूर्वी विरोधी पक्षांनी विविध मुद्द्यांवरून विधानभवन परिसरात सरकारविरोधी घोषणाबाजी केली अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आघाडीच्या अर्थतज्ञांसोबत अर्थसंकल्पपूर्व चर्चा करणार आहे सीतारामन यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे एक फेब्रुवारी रोजी नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर होईल त्यापूर्वी अर्थमंत्री देशातील विविध जबाबदार घटकांशी चर्चा करणार आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या कथित आरोपांची समांतर चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्ती यू चांदीवाल आयोगानं उलट तपासणी घेण्यासाठी वकील गैरहजर राहिल्याच्या कारणावरून देशमुख यांना पन्नास हजारांचा दंड ठोठावला आहे आयोगानं काल या प्रकरणातील साक्षीदार सचिन वाजेची उलट तपासणी होती ढाका इथं सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तान बरोबर होणार आहे ही कांस्य पदकासाठीची लढत दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल उपांत्य फेरीतील काल जपाननं भारतावर तीन पाच अशी मात करत सुवर्ण पदक पटकावलं दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या वतीनं बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत आज अंतिम लढतीत भारतीय संघाचा सामना बांगलादेशबरोबर होणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार